या वीर छत्रपती शिवाजी महाराजांचा, मा जिजाऊंचा, संविधान करते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांतिगुरु लहुजी उस्ताद साळव्यांचा, हा महाराष्ट्र महंतांचा, विचारवंतांचा, लढवय्या लेखकांचा, चळवळ्या कार्यकर्त्यांचा, दाभोळकरांचा, पानसरेंचा, या महाराष्ट्रावर सतत सातत्यानं वैरभाव दाखवण्याचं काम भाजपा करत आली आहे. कधी तो वैरभाव दाखवताना महाराष्ट्र मुंबईतलं आयएफएससीचं कार्यालय हे गुजरातला हलवण्याचा प्रयत्न केला जातो, तर कधी महाराष्ट्रातल्याच लोकांकडून पैसा गोळा करून हा पैसा सीएम केअर फंडला देण्याऐवजी तो पीएम केअर फंडला द्यावा असं आवाहन महाराष्ट्रातले भाजपाचे नेते करतात. म्हणजे मतं महाराष्ट्रातली मागतात आणि महाराष्ट्राचा पैसा मात्र ते पीएम केअर फंडला देऊ पाहतात. अशाच अशा सगळ्या लोकांकडून आता एक नवा प्रयत्न होतोय, तो कंगना राणावतच्या माध्यमातून. राणावत ज्या पद्धतीनं ट्विट करते ते अगदी उघड आहे, ही भाजपाची छुपी शक्ती कार्यरत आहे. राणावत या निमित्तानं ऐकून सगळ्या लोकांना प्रश्न विचारण्याची हिंमत करते आणि ती सांगत आहे की तुम्ही नेमकं महाराष्ट्रासाठी काय केलं. राणावत सारख्या महिलांना आम्ही सांगितलं पाहिजे की ऑडिट मागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही कोण आहात की ज्या आम्हाला ऑडिट मागतील आणि विचारतील की तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? राणावतची, तुम्ही ज्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्थिरावू पाहताय ना, ती इंडस्ट्री उभी राहण्याच्या आधी ही समस्त भारतीय चित्रसृष्टी उभी करण्यासाठी मेहनत घेणारा जो पहिला माणूस होतो ना, कर्मवीर दादासाहेब फाळके, ते याच महाराष्ट्राच्या मातीतले. या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसांनी इथले दादा कोंडके जे सलग 12 चित्रपट देतात आणि तेही गोल्डन ज्युबलीचे चित्रपट देतात, खायचे काम नाही राणावतजी, ते तुम्हाला जमणार नाही. महाराष्ट्रातल्या लोकांनी काय दिलं? व्ही शांताराम सारखा चित्रसृष्टीतला एक अत्यंत कर्मयोगी माणूस याच महाराष्ट्रातला. नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, कितीतरी अगणित नावं किंवा भगवान दादा, असंख्य असंख्य नावं. इंडस्ट्रीतला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र तयार केला तो याच मराठी माणसांनी. या मराठी माणसांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे विचारताना लाख वेळा विचार करा. ही गुजरात कुठलची चोर, मुंबई तर आमची पोर, हे ठणकावून सांगणारे शाहीर अमर शेख आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे याच महाराष्ट्राच्या मातीतले. आम्ही भरभरून प्रेम करतो, पण कुणी आमच्याच, आम्ही ज्या आईच्या मांडीवर अंगा खांद्यावर खेळतोय ते आमच्या आईची बदनामी करू पाहत असेल तर त्याला धडा शिकवायलाही कमी करत नाही. प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याला घेऊन महिला आयोगाच्या आड लपणारे भाजपचे तथाकथित खोटे मुखवटे घेणारे जे स्त्रीवादी नेते आहेत, त्यांनी जरा विचार करावा की तुमचा स्त्रीवाद तेव्हा कुठे गेला होता जेव्हा गौरी लंकेश यांच्या हत्येच्या नंतर अच्छा हुआ मर गई बहुत बिलबिला रही थी असं ट्विट करणारा माणूस ज्याला भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत होते, तेव्हा तुमच्या स्त्रियांबद्दलचा मान कुठे गेला जेव्हा भाजपचे नेते परिचारक इथल्या शहीदांच्या वीर पत्नींबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य करत होते, तेव्हा भाजपचा स्त्रियांबद्दलचा मान कुठे गेला होता? जे राम कदम आत्ता कंगना राणावतचा फार बाजू घेऊन बोलू पाहतायत तेच राम कदम अगदी भर सभेमध्ये इथल्या महाराष्ट्रातल्या लेकीबाईंना उचलण्याची भाषा करत होते, तेव्हा तुमचा मान कुठे गेला होता? सोयीनुसार स्त्रीवादी होणं, सोयीनुसार ढोल वाजवणं आणि हे दुटप्पी मुखवटे लावणं बंद करा. भाजपवाल्यांचं हे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रातली जनता कधीही खपवून घेणार नाही. महिलेच्या आडून ज्या पद्धतीनं आपण गलिच्छ राजकारण करू पाहताय तर त्यांना उत्तरं देण्यासाठी इथे आम्ही महाराष्ट्रातल्या मा जिजाऊंच्या, मा सावित्रीच्या, मा रमाईच्या लेखी अत्यंत खंबीरपणे आपल्याला उत्तर देऊ शकतात. राम कदमची, आशिष शेलारची खरंच तुमच्या धमक असेल तर निश्चितपणे आम्ही चर्चा करायला तयार आहोत. फक्त हे असं पदराड लपून लढणं थोडं थांबवा आणि अशी आमने सामने जरा चर्चा होऊ द्या. मानाचा जय भीम, जय महाराष्ट्र.